दिवेज मीडियाच्या या विशेष बातचीतच्या कार्यक्रमामध्ये आज आपण आरोग्यावर बोलू काही या बातचीतच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अमोल जाधव साहेब यांच्याशी आपण बोलणार आहोत. कोरोना आणि पावसाळी वातावरण यामध्ये जनतेने किंवा लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची तर या संदर्भात आपण डॉक्टरांशी बोलूया. डॉक्टर साहेब तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम. धन्यवाद. हा डॉक्टर साहेब, आज आपण पाहतो आहोत की देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये कोरोनाचा एक भयग्रस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर भारत हा मोसमी हवामानाचा प्रदेश आहे, त्यामुळे एक हवामानाच्या अनुषंगानं पावसाळ्याचं वातावरण आता सुरू झालंय आणि त्यातही मुंबईसारख्या महानगरात पाऊस हा मोठ्या प्रमाणात होतो आणि तिथं लोकवस्ती किंवा लोकांची दाट वस्ती देखील आहे. अशा काळामध्ये कोरोनाच्या लागणमध्ये मुंबई हे अग्रेसर आहे, तर अशा या काळामध्ये पावसाळ्याच्या कोरोनापासून बचाव आणि आपलं आरोग्य राखण्यासाठी काय करावं नेमकं या संदर्भात आपण काय सांगाल? खरं आहे तुमचं की मुंबईमध्ये दाटीवाटीनं लोकवस्ती असल्यामुळे करोना सारखा विषाणूजन्य आजार की जो संसर्गजन्य पण आजार आहे तो खूप मोठ्या वेगाने पसरत चाललेला आहे आणि त्याचा वेग आणखीन वाढायचं कारण हे आहे की मुंबईमध्ये दाटीवाटीने वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग हे शक्य होत नाही आहे. त्यामुळे जे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म न पाळल्यामुळे, दुसरी गोष्ट की हे जरी नॉर्म पाळायचा विचार जरी केला तरी दाटीवाटीने असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये हे शक्य पण होत नाही आहे, त्यामुळे याचा प्रचार प्रसार तर होणारच. आणि हा होत असताना आपल्याला एक जमेची बाजू ही आहे की करोनाचा जो विषाणूजन्य आजार आहे तो बऱ्यापैकी 90-95% लोकांमध्ये स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीमुळेच तो त्याच्यावरती विजय प्राप्त करता येऊ शकतो, त्याच्यातून माणूस बरा होऊ शकतो, ही एक जमेची बाजू आहे. परंतु ह्या मधल्या काळामध्ये ज्यावेळेस 90-95% लोक जे बरे होत आहेत त्यांना एक मेंटली किंवा मानसिकदृष्ट्या एक जो आघात असतो, कारण काय झालेलं आहे की आता ज्या पद्धतीचं भय उभं झालेलं आहे किंवा भीती निर्माण झालेली आहे मीडियाच्या माध्यमातून, जो रोजचा प्रचार आहे त्याच्यामधनं जास्तीत जास्त भीतीच लोकांमध्ये आलेली आहे. त्यामुळे काय होते की जो करोनाचा रुग्ण आहे त्याच्यावरती बहिष्कार सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे लोकांचं कॉन्टॅक्ट त्याच्याशी होत नाही आहे, त्याला मानसिक आधार लोक कोणी जवळ जात नाही, त्यामुळे त्याचा मानसिक आधार आणि मानसिक खच्चीकरण जास्त होत चाललेलं आहे. कदाचित तो त्याच्या रोगप्रतिकार शक्तीने तसाही तो बरा होणार आहे, परंतु मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे, मानसिकता डळमळ झाल्यामुळे त्याची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा त्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे पहिलं काम हे व्हायला पाहिजे की हे जे मानसिक आधार द्यायची गरज आहे त्याच्या बाजूला राहणारे शेजारी असतील किंवा त्याच्यासोबत काम करणारे त्याचे कलीग असतील किंवा त्याचे सहकारी असतील, ह्या सगळ्यांनी त्याला फोनवरती संपर्क करून तरी कमीत कमी मानसिक आधार दिला तर तेवढं त्याची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढेल, त्याचं जे मनोधैर्य खच्ची झालं आहे ते पण उंचावेल आणि त्याच्यामुळे त्याला एक एनर्जी मिळेल, पॉझिटिव्ह एनर्जी, आणि त्याच्यातून तो तसाही सही सलामत बरा होईल. आता काय होतंय की मोसमी प्रदेशात आपण असल्यामुळे आता पावसाळा पण सुरू झालेला आहे, त्यामुळे एका ठिकाणी करोनाचं पण संकट आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पावसाळी किंवा पावसाळी ऋतूजन्य जे आजार आहेत, खास करून डासांमुळे पसरणारे मलेरिया डेंग्यू असतील किंवा लेप्टोस्पायरोसिस की जो पाण्यामध्ये जो पसरतो उंदरांच्या किंवा कुत्र्यांच्या किंवा कुठल्याही पाळीव प्राण्यांच्या याच्यातून विष्ठेतून म्हणा किंवा त्याच्या मूत्रामधून, तर हे जे होत चाललेलं आहे त्याच्यामुळे जो प्रचार प्रसार आणि प्रसार जो लेप्टोस्पायरोसिसचा होतोय हा पण एक पावसाळ्यातला आणखीन आजार असल्यामुळे त्याच्यामुळे पण आणखीन परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे आणि होणार. त्याच्या व्यतिरिक्त विषाणूजन्य आजार खास करून फ्लू आहे किंवा सर्दी खोकल्याचे जे आता साथी सुरू होत आहेत, तर करोना व्यतिरिक्त ह्या अजून डासांमुळे होणारे म्हणा किंवा आणखीन विषाणूमुळे होणारे अजून जे रोग आणि रोगराई आहे ते आणखीन पसरत जाणार आहे, खास करून मुंबईसारख्या शहरात की जे दाटीवाटीने वसलेले शहर आहे किंवा आणखीन कुठलेही महानगर असेल, मग पुणे असेल, औरंगाबाद असेल किंवा नागपूर असेल, की जिथे
खूप मोठ्या संख्येने लोकसंख्या कमी क्षेत्रफळामध्ये राहते, की जिथे सांडपाण्याचा निचरा जिथे जिथे होण्याच्या अडचणी आहेत, जिथे गटार ओपन आहेत, त्यामुळे डासांची पैदास होणं किंवा लेप्टोस्पायरोसिस होणं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पहिलं काम हे व्हायला पाहिजे, मग ते करोना असेल किंवा कुठलाही फ्लू असेल, की पहिलं आपली इम्युनिटी चांगली आपण ठेवायला पाहिजे. इम्युनिटी चांगली कशी राहील, की आपलं रोजचं खाणं असेल, खास करून आपला आहार हा संतुलित असला पाहिजे, आपली झोप नियमित असली पाहिजे, त्या व्यतिरिक्त रोजच्या रोज हलका व्यायाम 5-10 मिनिटं तरी हलका व्यायाम करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपली इम्युनिटी व्हायटलाइज होणं किंवा तिला एक एनर्जी निर्माण होणं हे गरजेचं असतं. तर ही काळजी आपण निदान करोना किंवा विषाणूजन्य सर्दीचे किंवा फ्लूचे आजार आहे त्याच्यासाठी आपण हे करू शकतो. आपली इम्युनिटी चांगली ठेवली तर त्याच्यातून आपण सही सलामत बाहेर पडू. आणि राहिला प्रश्न डासांमुळे होणारे आजार आहेत, तर त्याच्यामध्ये वैयक्तिक पण जबाबदारी आहे, सामूहिक जबाबदारी आहे आणि महानगरपालिकेची पण जबाबदारी आहे, की उघडी गटार असतील किंवा सांडपाण्याचा निचरा होत नसेल तर तो निचरा करणं, हे काम आपण वैयक्तिकरित्या आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपण करू शकतो, की जिथे पाण्याचा निचरा होऊ शकेल, पाणी साचणार नाही याची काळजी घेऊ शकतो. हे काम आपण वैयक्तिक स्तरावरती किंवा सामूहिक स्तरावरती करू शकतो आणि महानगरपालिकेला मोठ्या स्तरावरती ते करावं लागेल, कारण जिथे आपला कंट्रोल नाही आहे वैयक्तिक किंवा सोसायटीचा कंट्रोल नाही, तिथे महानगरपालिका ते काम करू शकते. अशा प्रकारे आपण वैयक्तिक, सामूहिक आणि प्रशासनिक पद्धतीनं करोना तसेच पावसाळी जे डासजन्य आजार आहेत यांच्यावरती आपण एक प्रिकॉशन म्हणून, एक प्रिव्हेंशन म्हणून, प्रतिबंध म्हणून काम केलं तर ह्या सगळ्यातून आपण सही सलामत बाहेर पडू शकतो. डॉक्टर साहेब, म्हणजे हा एक महत्वाचा विषय, आता इम्युनिटी हा जो विषय तुम्ही आता घेतला, ती थोडीशी व्यायामाची सवय आणि पुरेशी झोप आणि याबरोबरच मानसिक आरोग्य राखण्याचं, पण या संदर्भामध्ये आणखी आहार म्हणजे जो महत्वपूर्ण असतो त्या आहाराच्या अनुषंगाने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपल्याला सगळ्यांना आपली इम्युनिटी जर चांगली ठेवायची असेल तर 3 गोष्टींवरती प्रकर्षाने काम करावं लागेल. एक आहे आपला आहार, दुसरं एक आपलं झोप आणि तिसरं आहे की आपलं व्यायाम, हलका व्यायाम. त्यापैकी जो आहाराचा मुद्दा आहे, त्या आहाराच्या मुद्द्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट किंवा स्निग्ध पदार्थ म्हणजे पिष्टमय पदार्थ कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ अर्थात फॅट आणि प्रथिन अर्थात प्रोटीन, हे 3 महत्वाचे जे घटक आहेत याच्यामधला प्रोटीन हे फार महत्वाचं आहे. जर आपली इम्युनिटी चांगली ठेवायची असेल तर आपल्याला प्रोटीनजन्य आहार हा जास्तीत जास्त आपण घ्यायला पाहिजे. आता प्रोटीनजन्य आहार म्हणजे काय, जे लोक मांसाहारी आहेत त्यांना अंडी किंवा आपलं चिकन किंवा मटन याच्यातून त्यांना प्रथिन मिळू शकतं. आणि जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये, शाकाहारामध्ये जर त्यांनी कडधान्य इन्क्लूड केले त्यांच्या आहारामध्ये तर त्याच्यातून त्यांना प्रोटीन मिळेल. त्यामुळे आपला प्रयत्न हा रोजच्या रोज हा असला पाहिजे की आपल्या आहारामध्ये प्रथिन, मग ते कडधान्याच्या रूपात असो किंवा मग अंडी किंवा चिकन याच्या माध्यमातून किंवा फिशच्या माध्यमातून असो, हे रोजच्या रोज आपल्या आहारात असलं पाहिजे, की जेणेकरून आपलं प्रथिनांमुळे आपली इम्युनिटी ही चांगली राहील. आणि सोबत प्रथिनांसोबत आपल्याला आणखीन मायक्रोन्युट्रियंट्स लागतात प्रकर्षाने. त्यामध्ये मी सांगू शकेन की झिंक नावाचं जे सूक्ष्म मायक्रोन्युट्रियंट म्हणतात, सूक्ष्म पोषण आहार, तर हे फार महत्वाचं आहे. आणि 2 व्हिटॅमिन्स, खास करून व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन D3, ह्या गोष्टी ह्या पण आपल्या आहारात असल्या पाहिजे. पैकी व्हिटॅमिन सी हे आपल्याला लिंबू, आवळा किंवा चिंच किंवा लिंबू वर्गीय जी फळं आहेत, खास करून संत्री, मोसंबी यांच्या सेवनातून मिळतं. व्हिटॅमिन D3 साठी एक ऑप्शन आहे की आपण समजा फिश, खास करून कॉड लिव्हर ऑइल आहे, त्याच्यामध्ये खूप व्हिटॅमिन D3 मिळतं. दुसरं सर्वात महत्वाचं, नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन D3 मिळवता येऊ शकतं. ते कसं की रोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस कोवळं ऊन असतं सकाळच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळ सत्रामध्ये, त्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडणं आणि ते ऊन आपल्या अंगावरती घेणं, साधारणतः 10-15 मिनिट, याच्यातून काय होतं
की आपल्या शरीरामध्येच विटॅमिन डी थ्री बनण्याची प्रक्रिया होते आणि त्याच्यातून जे विटॅमिन डी थ्री मिळतं हे विटॅमिन डी थ्री आपल्याला आपल्या इम्युनिटीसाठी फार गरजेचं आहे. म्हणजे विटॅमिन सी जसं गरजेचं आहे तसं विटॅमिन डी थ्री पण गरजेचं आहे. तसं झिंक हे जे सूक्ष्म क्षार म्हणा त्याला ते पण गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त प्रथिन प्रोटीन जे आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. तर हे जर आपल्या आहारात आपण घेऊ शकलो तर सर्वात बेस्ट आहे. आता विटॅमिन डी थ्रीची अडचण ही आहे की आता पावसाळ्यामध्ये कदाचित तेवढा सूर्यप्रकाश आपल्याला मिळत नाही. बऱ्याच लोकांना आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलमुळे सकाळ सकाळी सूर्यप्रकाशात जाणं हे काही जमत नाहीये. त्यामुळे मग त्यासाठी त्याच्या गोळ्या येतात. त्या गोळ्या आपण जरी आठवड्यातनं एकदा खाल्ल्या तरी आपल्याला साधारणतः विटॅमिन डी थ्रीची लेवल आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये ती मेंटेन करता येते आणि ती फार गरजेची आहे आपल्याला इम्युनिटी आपली बूस्ट करण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी. तर अशा पद्धतीनं आपण जर आहार संतुलित ठेवला ज्याच्यामध्ये प्रथिन जास्त आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन सी मिळतं ज्याच्यामध्ये झिंकचा समावेश होऊ शकतो. झिंकची कदाचित गोळ्या आपल्याला जास्त खाव्या लागतील कारण झिंक सदृश्य पदार्थ रोजच्या रोज आपल्याला मिळतील आहारात याची काही गॅरंटी नाहीये. परंतु त्यासाठी आपण झिंकची जर गोळी घेतली आणि विटॅमिन सी समजा आपल्याला आहारात लिंबू किंवा असं काही घेता आलं नाही लिंबू वर्गीय फळं तर विटॅमिन सीच्या गोळ्या पण घेता येऊ शकतात आणि विटॅमिन डी थ्रीच्या गोळ्या. अशा पद्धतीनं आपण आपली इम्युनिटी वाढवू शकू. डॉक्टर साहेब म्हणजे कोरोनाची भीती तर ही जनमानसात आहे परंतु एका बाजूला असं दिसतंय की कोरोनामधून मुक्त होणाऱ्यांची किंवा कोरोनातून चांगलं होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. म्हणजे अशा काळामध्ये की कोरोनावर समजा औषध नसलंही नेमकं काही पण ही संख्या जी वाढते आहे तर ही नेमकी कशामुळे वाढते असं आपण सांगू शकतो. जे कोरोना ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांची इम्युनिटी खूप छान आहे किंवा चांगली आहे उत्तम आहे. फॉर एक्झाम्पल की साधारणतः जो वयोगट साधारणतः 10 वर्ष वयाच्या पुढे आणि साधारणतः 60 वर्षाच्या मध्ये हा जो वयोगट आहे यांची इम्युन सिस्टम चांगली डेव्हलप झालेली असते. जर यांना सोबत दुसरा कुठला आजार नसेल खास करून ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस किंवा कॅन्सर तर यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती एवढी चांगली असते की त्या रोगप्रतिकार शक्तीनेच हा जो विषाणू आहे कोरोनाचा जो व्हायरस आहे त्याच्या विरोधामध्ये प्रतिजैविक बनतात किंवा अँटीबॉडी बनतात आणि त्याच्यातून ते बरे होतात. त्यामुळे होतं कसं की आपण जर भारताचा विचार केला तर आपल्याकडं यंग पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ओल्ड पॉप्युलेशन 60 वरची जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे. त्यामुळे होतं काय की ज्यांना ज्यांना हा विषाणूचा संसर्ग झालाय ती मोठी जी संख्या आहे ती साधारणतः 10 ते साधारणतः 60 वर्षाच्या मधली आहे की जे स्वतःच्याच इम्युनिटीच्या सहाय्याने या रोगावरती मात करतात. आणि त्याच्यामध्ये सोबत काय होतं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट समजा हॉस्पिटलमध्ये आपण गेलात तर हॉस्पिटलमध्ये काय करतात की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतात. ताप असेल तर तापावरती तापाची गोळी तुमचं ऑक्सिजन समजा तुमचे लेवल कमी झाले असेल तर ऑक्सिजनचा सपोर्ट देणं हे अशा पद्धतीची जी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे ती हॉस्पिटलमध्ये मिळते. आणि ज्या लोकांना ज्यांचा श्वसनाचा त्रास नाही आहे त्यांना व्यवस्थित आहार जो हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड केला जातो 3 वेळा चांगला सकस आहार चांगली झोप आणि साधारणतः हलका व्यायाम याच्याने काय होतंय की इम्युनिटीचाच एवढा चांगला वापर होतोय की त्याच्याने जास्तीत जास्त रुग्ण हे बरे होऊन परत घरी येत साधारणतः 90-95% लोक. बऱ्याच लोकांना खरं तर हॉस्पिटलायझेशनची पण गरज राहत नाही ते होम क्वारंटाईन होतात आणि जर काही सिमटम नसतील तर हॉस्पिटलमध्ये त्यांना जायची पण गरज नाही कारण बरेच लोकांना इन्फेक्शन होतं त्यांना कळत पण नाही असे पण जवळपास 70-80% लोकसंख्या आहे. त्यामुळे ह्या आजारावरती स्वतःची प्रतिकार शक्ती चांगली ठेवणं हा एक चांगला उपाय आहे. आणि म्हणून तुम्हाला आता दिसत असेल की बरेच सारखे रुग्ण जवळपास 90% रुग्ण हे साधारणतः 14 दिवसांमध्ये रिटर्न येत आहेत आणि 5-10% जे रुग्ण आहेत ते थोडेसे अत्यवस्थ होतात त्याचेही 5% लोक पुन्हा व्यवस्थित बरे होतात. उरलेले 2-3-5% लोकांनाच कदाचित न्युमोनियामुळे किंवा आणखीन काही कॉम्प्लिकेशनमुळे मृत्यू होतोय. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की मेजॉरिटी लोक येण्याचं कारण हेच आहे की स्वतःच्या इम्युन सिस्टम त्यांनी चांगली राखल्यामुळे ते सगळे बरे होत आहे आणि सुखरूप घरी येत आहे. डॉक्टर साहेब म्हणजे आता एक
शेवटचा प्रश्न मी विचारतो की आता हे पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पावसाळा जर म्हटलं तर सर्दी पडसं किंवा खोकला ताप हे जवळपास ठरलेले असतात म्हणजे प्रत्येकाला. तर कोरोनाच्या काळामध्ये समजा हे सर्दी खोकला ताप जर आला असेल तर तो कोरोना समजायचा की तसं काही भीती बाळगण्याचं कारण नाही काय या संदर्भात आपण नाही. बरोबर. आता काय झालं की कोरोनामुळे सर्दी खोकला असला की लोक तशी भयामध्ये जातात, मग तो रुग्ण म्हणूनही भयात जातो आणि रुग्णाच्या आजूबाजूला असणारे शेजारी तेही भयग्रस्त होतात की अरे कदाचित हा कोरोना तर नसेल. आता अडचण ही आहे की रेग्युलर जो सर्दी खोकला आहे म्हणजे साधारणतः कोरोनाची आतापर्यंत जी लक्षणं जे WHO सांगितले त्याप्रमाणे की ड्राय खोकला म्हणजे सुका खोकला, खूप ताप येणं, काही लोकांमध्ये उलट्या आणि जुलाब होणं, काही लोकांचे चव किंवा काही लोकांचं वास येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं, म्हणजे नाकाद्वारे जो वास लोकांना येतो तो पण कमी होतो आणि ज्यांची काही लोकांची तोंडाची चवही गेलेली असते तर ही साधारणतः लक्षणं करोनाची आहेत. आता आपण दुसरे जे फ्लू आहेत त्यांची पण लक्षणं पाहिली तर साधारणतः तशीच आहे, पण बऱ्याच वेळेस जो रेग्युलर फ्लू असतो त्यामध्ये काय होतं, नाक गळणारी सर्दी असते, कफ असतो तो ड्राय नसतो, तो कसा ओला कफ असतो. परंतु आता अडचण अशी झाली की लोकांनाही कळत नाही की बाबा हा नक्की कोरोनाचा खोकला आहे किंवा कोरोनाची सर्दी आहे किंवा ताप आहे की हा साधा फ्लू आहे. तर याच्यासाठी ही जी अडचण आहे याला जर आपल्याला सेग्रिगेट करायचं असेल की बाबा रेग्युलर फ्लू आहे की कोरोनाचा फ्लू आहे, त्यासाठी एकच काम करू होऊ शकतं की कोरोनाची टेस्ट करणं आणि त्या टेस्ट मधनच कळू शकेल की हा साधा फ्लू आहे की कोविडचा फ्लू आहे. त्यामुळे ही जी अडचण आहे ती रुग्णाला जशी आहे तशी हेल्थ केअर वर्कर जे आहेत डॉक्टर आहेत त्यांनाही तीच अडचण आहे की आपल्याला हे डिफरन्शिएट जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टेस्ट करणं कोविडची हाच एक पर्याय आहे, त्याच्यातून आपल्याला कळू शकेल की बाबा कोरोनाचा ताप आहे किंवा दुसऱ्या फ्लूचा ताप आहे. डॉक्टर साहेब म्हणजे एक शेवटचा प्रश्न की कोरोनाची टेस्टच्या संदर्भात आता एक विषय निघाला आहे, कोरोनाची टेस्ट ही आता प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही ठिकाणी केली जाते, पण सर्वसामान्य जे म्हणजे खास करून सामान्य वसाहतीत जे दाट लोकवस्तीत राहतात अशा लोकांना खासगी क्षेत्रात काही परवडणार नाही, तर त्यांनी शासकीय सेवेचा लाभ घेताना नेमकी काय दखल घ्यावी या संदर्भात आपण नाही. आता हे तर खरंच आहे कारण जर प्रायव्हेट लॅबमध्ये आपल्याला जर टेस्ट करायची असेल तर साधारणतः पूर्वी 4,500 रुपये त्याची कॉस्ट होती, आता ती कमी करून साधारणतः 2,200 ते 2,500 दरम्यान आलेली आहे. आणि कोरोना टेस्ट करायसाठी पण एकदम स्ट्रिक्ट निकष आहे की असं नाही की मला वाटतं की मला जाऊन टेस्ट करावी, तर त्यासाठी तुम्हाला फिजिशियनकडून लिहून घ्यावं लागतं, लिहून घ्यावं लागतं प्रिस्क्रिप्शन आणि त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जर लिहिलं असेल बाबा यांना तशी सिम्पटम्स आहेत किंवा एक्सपोजर आहे तरच ती टेस्ट होते. आता अडचण ही आहे की 2,500 ते 2,500 रुपये प्रायव्हेट मध्ये करणं सर्वसामान्यांना कदाचित काय हे परवडणार मग त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस काय आपण कॉल सेंटर वरती गव्हर्नमेंटने जो नंबर दिला त्यावर नंबर फोन आणि सांगतो की मला असे असे सिम्पटम आहे किंवा माझ्या बाजूला सिम्प्टोमॅटिक पेशंट आहे तर मला पण सिम्पटम किंवा मला तुम्ही तुमच्या सेंटरला येऊन टेस्ट करून मग ते त्यांची टीम पाठवतात, तुमचं टेम्परेचर पाहतात, टेम्परेचर सॅच्युरेशन बघतात आणि जर त्याच्यामध्ये त्यांना आढळलं की यांना सिम्पटम्स आहेत तर मग ते सरळ तुम्हाला अँब्युलन्स मध्ये टाकून त्या पेशंटला त्यांच्या सेंटरला कोविड सेंटरला घेऊन आणि मग तिथे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी टेस्टचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तिथेच ऍडमिट ठेवतात, टेस्टचा जर निगेटिव्ह असेल रिपोर्ट तर मग त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन पुन्हा घरी पाठवतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसाठी गव्हर्नमेंट जे किंवा महानगरपालिका जी सुविधा केलेल्या आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत अशा पद्धतीचे की तुम्ही फोनवरती कॉन्टॅक्ट करा महानगरपालिकेचे हेल्थ स्टाफ येणार, ते तुमचं प्राथमिक चाचणी करणार, सिम्प्टोमॅटिक तुम्हाला घेऊन ते कॉन्टॅक्ट सेंटरला जाणार, तिथे तुमची टेस्ट करणार आणि टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत तुम्हाला रिझल्ट ठेवतात आणि त्यानंतर जर ते पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असेल नसेल
तर मग तुम्हाला पुन्हा होम क्वारंटाईनचा स्टॅम्प तुम्हाला घरी पाठवतात. डॉक्टर साहेब धन्यवाद, तुम्ही फार कमी वेळात अत्यंत महत्वाची आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल त्रिवेज मीडियातर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आपलं आभार. आणि पुन्हा आपण अशाच वैद्यकीय विषयांवर पुन्हा पुन्हा बातचीत करूया. या संदर्भात आपण वेळोवेळी आम्हाला वेळ द्या. आता आपण थांबूया. धन्यवाद आपले पुन्हा एकदा. धन्यवाद. धन्यवाद.